नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। करजगीतील वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला। करजगी तालुका जतमधील बोर नदीत गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर सापडला। गुरुवारी सकाळी बोर नदीला आलेल्या पुरात करजगी भिवर्गी पुलावरून दुधाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर नदीपात्रात पलटी झाल्याने पिंटू भीमू वाघमोडे राहणार सनमडी तालुका जत हा वाहून गेला होता। या कामी सांगलीचे जीवरक्षक टीम, पोलीस निरीक्षक नामदेव दांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सरपंच बिराजदार यांनी मदत केली।